नमस्कार. आज निज ज्येष्ठ शुक्ल त्रयोदशी शके 1940 सादर करत आहोत ठाणे वार्ता. ठळक घडामोडी. ठाण्यामध्ये 2 दिवसात 325 मिलीमीटरहून अधिक पाऊस. झाडं वाढल्यानं नुकसान. मतदान केंद्रावरच पाणी साचल्यामुळं मतदारांना मतदान करण्यासाठी करावी लागली तारेवरची कसरत. आणि मतदानासाठी रस्ते बंद करण्यात आल्यामुळं अनेक ठिकाणी वाहतूक कोंडीचा जाच. या आणि इतर घडामोडी विस्तृतपणे पण काही क्षणातच. आपण पाहत आहात श्री स्थानक वाहिनी ठाणे जिल्ह्याचं मुख्य व्यासपीठ. ठाणे वार्ता पहा श्री स्थानक वाहिनीवर. आता सकाळी 9:15 पासून रात्री 9:15 पर्यंत ठाणे वार्ता, ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम. ठाणे वार्ता आता संकेतस्थळावर देखील. ठाणेवार्ता.com वर क्लिक करा आणि ठाण्याच्या घडामोडी जाणून घ्या. ठाण्यातील पहिलं ऑनलाईन माध्यम ठाणेवार्ता.com. ठाणे वार्ता पहा श्री स्थानक वाहिनीवर. आता सकाळी 9:15 पासून रात्री 9:15 पर्यंत ठाणे वार्ता, ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम. आपण पाहत आहात श्री स्थानक वाहिनी ठाणे जिल्ह्याचं मुख्य व्यासपीठ. ठाण्यामध्ये शनिवार संध्याकाळपासून पावसानं जोरदार हजेरी लावल्यामुळं ठाण्यात पाणीच पाणी चोहीकडे अशी परिस्थिती पाहायला मिळाली. वेधशाळेनं जिल्ह्यामध्ये काही भागात जोरदार पावसाचा अंदाज व्यक्त केला होता. त्यानुसार 2 दिवस ठाण्यामध्ये जोरदार पाऊस झाला. उद्याही वेधशाळेनं जिल्ह्याच्या काही भागात जोरदार पावसाचा अंदाज व्यक्त केला आहे. कालच्या 24 तासात 229 मिलीमीटर पावसाची नोंद झाली. या जोरदार पावसामुळं शहराच्या विविध भागात पाणी साचलं होतं. तर एका ठिकाणी संरक्षक तर एका ठिकाणी नाल्याची भिंत पडली. गेल्या 2 दिवसाच्या या सततच्या पावसामुळं अनेकांच्या घरात पाणी शिरलं. महापालिका, वंदना, मुंब्रा, अमृतनगर, जामा मशीद नाला, कैलाशगिरी, शिवाजीनगर, कौसा, तन्वर पॅलेस, खारेगाव, अतकोनेश्वर नगर अशा शहराच्या विविध भागात पाणी साचण्याच्या नेहमीच्या जागी पाणी साचलं होतं. घंटाळी, कल्पनासह निवास येथील घरांमध्ये पावलापर्यंत पाणी शिरल्यामुळं रहिवाशांचे चांगलेच हाल झाले. आज सकाळपासून दुपारी 3 वाजेपर्यंत 98 मिलीमीटर पावसाची नोंद झाली. रौनक पार्क सोसायटीतील 65 फूट लांब संरक्षक भिंत पडल्यानं 2 वाहनांचं तर 1 दुचाकीचं नुकसान झालं. यामध्ये अजित पाष्टे यांची इंडिका व्हिस्टा, हरिदास नायर यांची मारुती अल्टो तर प्रणय किशोर यांची हुंडा ॲक्टिवा यांचं नुकसान झालं. आपत्ती व्यवस्थापन पथकानं त्वरित धाव घेऊन मदतकार्य सुरू केलं. गुरुद्वारा येथील सेवा रस्त्यावरही एक झाड पडल्यामुळं काही काळ या रस्त्यावरील वाहतूक ठप्प झाली होती. कोकण पदवीधर मतदारसंघासाठी भर पावसात मतदानाला जाताना मतदारांची चांगलीच तारांबळ उडाली. एरवी कोकण पदवीधर मतदारसंघाची निवडणूक कधी होऊन गेली हेही कळत नसे. पण यंदा मात्र कोकण पदवीधर मतदारसंघाची निवडणूक चांगलीच गाजली. शिवसेना, भारतीय जनता पक्ष या निवडणुकीत आमनेसामने उभे ठाकल्यानं ही निवडणूक चांगलीच गाजली. या निवडणुकीत मतदारांनी मतदानाला यावं यासाठी बहुतांश उमेदवारांकडून वैयक्तिक प्रयत्न करण्यात आले. मतदानाच्या दिवशीच तुफान पाऊस असल्यामुळं मतदार मतदानाला येणार नाहीत या शक्यतेमुळं विविध पक्षांकडून मतदारांच्या घरी जाऊन मतदारांना मतदानाला येण्यासाठी विनवलं जात होतं. तर काही मतदार केंद्रावर पावसामुळं मतदारांना त्रास झाला. पाऊस जोरदार झाल्यामुळं दादोजी कोंडदेव क्रीडा संकुलासारख्या मतदान केंद्रावर फुटभर पाण्यातून वाट काढतच मतदारांना मतदानासाठी जावं लागत होतं. पुराच्या पाण्यात असल्यासारखं एकमेकांचा हात धरून मतदार मतदानासाठी जात असल्याचं चित्र या ठिकाणी पाहायला मिळालं. शासकीय कर्मचाऱ्यांनीही मतदारांना त्रास कमी व्हावा यासाठी प्रयत्न केले. जोरदार पावसामुळं मतदान केंद्राकडे जाणारा रस्ता पाण्या खाली गेल्यानं मतदारांची गैरसोय होऊ नये म्हणून तहसीलदार अधिक पाटील यांनी जेसीबीच्या सहाय्यानं खडी टाकून तात्पुरता रस्ता करण्याचा प्रयत्न केला. पण तरीही जोरदार पावसामुळं मतदारांना काही मतदान केंद्रांवर तारेवरची कसरत करतच मतदान केंद्रापर्यंत पोहोचावं लागलं. याच मतदान केंद्रावर जिल्हाधिकाऱ्यांनी सपत्नीक मतदानाचा हक्क बजावला.
प्लॅस्टिकवर बंदी लागू झाली असून भर पावसातही ठाणे महापालिकेची प्लॅस्टिक विरोधी मोहीम चालू आहे. काल जोरदार पावसाच्या दिवसातही शहरातील गृहनिर्माण सोसायट्यांमधून जवळपास 100 किलोपेक्षा जास्त प्लॅस्टिक जप्त करण्यात आलं. त्याचबरोबर या सोसायट्यांमध्ये प्लॅस्टिक न वापरण्याबाबत जनजागृतीही करण्यात आली. कळवा मुंब्रा परिसरातही प्लॅस्टिकचा वापर करणाऱ्या व्यापाऱ्यांकडून जवळपास 60,000 दंड वसूल करण्यात आला. महापालिकेच्या प्रदूषण नियंत्रण विभागाच्या मार्गदर्शनाखाली अनेक गृहनिर्माण सोसायट्यांमधून ही मोहीम राबवण्यात येत असून प्लॅस्टिक न वापरण्याबाबत मार्गदर्शन केलं जात आहे. आपण पाहत आहात श्री स्थानक वाहिनी ठाणे जिल्ह्याचं मुख्य व्यासपीठ. ठाणे वार्ता पहा श्री स्थानक वाहिनीवर. आता सकाळी 9:15 पासून रात्री 9:15 पर्यंत ठाणे वार्ता, ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम. ठाणे वार्ता आता संकेतस्थळावर देखील ठाणेवार्ता.com वर क्लिक करा आणि ठाण्याच्या घडामोडी जाणून घ्या. ठाण्यातील पहिलं ऑनलाइन माध्यम ठाणेवार्ता.com. तेच दागिने घालण्याचा कंटाळा आलाय, मग दागिने भाड्याने घ्या आणि हवे तेव्हा हवे ते दागिने घाला, तेही माफक भाड्यात. रोज नवा दागिना आता अगदी माफक दरात. NB कलेक्शन, संपर्क 8850300828. आपला परिसर स्वच्छ आणि सुंदर ठेवण्यासाठी ठाणे महापालिकेत सहकार्य करा. ओला सुका कचरा वेगवेगळा जमा करा आणि रोगराई पासून मुक्तता मिळवा. डॉक्टर आणि रुग्णांचं पिढ्यानपिढ्यांचं जिव्हाळ्याचं नातं म्हणजेच डॉक्टर बेडेकर हॉस्पिटल. आता अत्याधुनिक सोयी सुविधा आणि तंत्रज्ञान युक्त वंध्यत्व निवारण केंद्रात IVF आणि टेस्ट्यूब बेबीचीही सुविधा. डॉक्टर बेडेकर हॉस्पिटल, महर्षी कर्वे पथ, ठाणे. 65 वर्षांची निरंतर सेवा. ठाणे वार्ता पहा श्री स्थानक वाहिनीवर. आता सकाळी 9:15 पासून रात्री 9:15 पर्यंत ठाणे वार्ता, ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम. आपण पाहत आहात श्री स्थानक वाहिनी ठाणे जिल्ह्याचं मुख्य व्यासपीठ. प्लॅस्टिकवर बंदी घातल्याच्या पार्श्वभूमीवर शनिवारी ठाण्यात या बंदीचा फज्जा उडाल्याचं दिसून आलं. पहाटेचं वृत्तपत्र आणि दूध प्लॅस्टिकच्या आवरणात आलं तर दिवसभर अनेकांच्या हातात प्लॅस्टिक पिशव्या दिसून येत होत्या. महापालिकेनं केलेल्या कारवाईत 2500 किलो इतकं प्लॅस्टिक जप्त केलं असून 95,000 दंड वसूल केला आहे. महापालिकेच्या वतीनं सर्व प्रभाग समिती कार्यालयांमध्ये प्लॅस्टिक संकलन केंद्र तसंच प्लॅस्टिक संकलन वाहनाच्या माध्यमातून प्लॅस्टिक संकलन करण्यात येत आहे. त्याचा लाभ सर्वांनी घ्यावा असं आवाहन महापालिकेनं केलं आहे. महापालिका आयुक्तांनी सर्व प्रभाग समिती स्तरावर प्लॅस्टिक आणि थर्माकोल विरुद्ध मोहीम हाती घेण्याचे निर्देश दिले होते. त्यानुसार महापालिकेच्या प्रदूषण नियंत्रण कक्षाच्या मार्गदर्शनाखाली महापालिकेच्या सर्व प्रभाग स्तरावर सहाय्यक आयुक्त स्वच्छता निरीक्षकांच्या पथकांनी कडक कारवाई केली. या कारवाईमध्ये 100 पेक्षा जास्त दुकानदार आणि विक्रेत्यांवर कारवाई करण्यात आली. त्याचप्रमाणे महापालिकेनं उपलब्ध करून दिलेल्या व्हॉट्सअप क्रमांकावर जवळपास 75 तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. महापालिकेच्या कारवाईमध्ये जमा झालेलं प्लॅस्टिक महापालिकेच्या सुका कचरा संकलन केंद्राच्या माध्यमातून नियमानुसार पुनर्चक्रीकरण करण्यात येणार आहे. तसंच त्याची शास्त्रोक्त पद्धतीनं विल्हेवाट लावण्यात येणार आहे. कोकण पदवीधर मतदारसंघासाठी आज दुपारी 1 पर्यंत 39% मतदान झालं. मतदानामध्ये महिला मतदारांची संख्या लक्षणीय होती. आज सकाळी 7 वाजल्यापासून 5 वाजेपर्यंत मतदानाची वेळ होती. पावसाचा वाढता जोर असूनही सकाळपासूनच तरुण पदवीधरांबरोबरच ज्येष्ठांनी देखील मतदानाचा हक्क बजावला. जिल्ह्यात पहिल्या 4 तासात 22% मतदान झालं. त्यानंतरच्या पुढच्या 2 तासात 11,000 पुरुष तर 6,000 महिलांनी मतदानाचा हक्क बजावला. जिल्ह्यामध्ये 45,834 मतदार आहेत. अनेक मतदान केंद्रांमध्ये मतदानासाठी रांगा लागल्याचं चित्रही सकाळी पाहायला मिळत होते. कोकण पदवीधर मतदारसंघाच्या मतदानासाठी अनेक ठिकाणी वाहतुकीचं नियमन करण्यात आल्यामुळं वाहतूक कोंडीचा त्रास सर्वसामान्य ठाणेकरांना सहन करावा लागला. कोकण पदवीधर मतदारसंघासाठी आज मतदान होतं. ठाण्यामध्ये विविध ठिकाणी मतदान केंद्र असल्यामुळं सुरक्षिततेसाठी मतदान केंद्राच्या परिसरात वाहतुकीचं नियमन करण्यात आलं होतं. त्यासाठी वाहतूक बंद करण्यात आल्यामुळं त्याचा फटका सर्वसामान्य ठाणेकरांना बसला. आज सकाळपासून पाऊस कोसळत होता, त्यातच
महत्त्वाच्या रस्त्यांवर प्रवेशबंदी असल्यामुळे वाहतूक कोंडीचा जाच सहन करावा लागला. ठाणे महापालिका परिसर, कॅडबरी, तीन हात नाका अशा विविध ठिकाणी वाहतुकीचं नियमन करण्यात आलं होतं. त्यामुळे या भागात वाहतूक कोंडी जाणवत होती. त्यातच जोरदार पावसामुळे या हालात आणखी भर पडत होती. ठाणे महापालिकेसमोरील रस्ता वाहतुकीसाठी बंद करण्यात आला होता. तीच परिस्थिती तीन हात नाक्याची होती. मुंबईहून ठाण्याकडे येण्यासाठी प्रवेश बंद करण्यात आल्यामुळे नेहमीच गर्दीनं फुललेल्या या परिसरात मोठी वाहतूक कोंडी झाल्याचं दिसत होतं. सर्वसामान्य निवडणुकांमध्ये सुद्धा असं वाहतूक नियमन केलं जात नाही अशा वाहन चालकांच्या तक्रारी होत्या. दुरुस्तीच्या कामासाठी रेल्वे फलाटांवरील काही ठिकाणचे पत्रे काढण्यात आल्यामुळे आजच्या जोरदार पावसात रेल्वे प्रवाशांवर पावसाचा चांगलाच अभिषेक झाला. ठाणे रेल्वे स्थानकात उभारण्यात आलेल्या पादचारी पुलांच्या कामांसाठी काही फलाटांवरचे पत्रे काढण्यात आले होते. मात्र पावसाळा सुरू झाल्यानंतरही फलाटांवर हे पत्रे बसवण्यात आलेले नाहीत. त्यामुळे आजच्या जोरदार पावसात प्रवाशांना रेल्वे प्रशासनानं पावसाचा अभिषेकच घडवला. रेल्वे स्थानकातील विविध फलाटांवर काही ठिकाणी पत्रे काढण्यात आले आहेत. या ठिकाणी पावसापासून आसरा म्हणून का होईना ताडपत्री टाकण्याची आवश्यकता होती, पण प्रशासनानं तिकडे दुर्लक्ष केल्यानं प्रवाशांना जोरदार पावसात चांगलाच अभिषेक घडला. आपण पाहत आहात श्री स्थानक वाहिनी, ठाणे जिल्ह्याचं मुख्य व्यासपीठ. ठाणे वार्ता पहा श्री स्थानक वाहिनीवर. आता सकाळी 9:15 पासून रात्री 9:15 पर्यंत ठाणे वार्ता, ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम. ठाणे वार्ता आता संकेतस्थळावर देखील ठाणेवार्ता.com वर क्लिक करा आणि ठाण्याच्या घडामोडी जाणून घ्या. ठाण्यातील पहिलं ऑनलाईन माध्यम ठाणेवार्ता.com. ठाणे वार्ता पहा श्री स्थानक वाहिनीवर. आता सकाळी 9:15 पासून रात्री 9:15 पर्यंत ठाणे वार्ता, ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम. आपण पाहत आहात श्री स्थानक वाहिनी, ठाणे जिल्ह्याचं मुख्य व्यासपीठ. आपण आपले कार्यक्रम अथवा बातम्या आम्हाला ठाणेवार्ता@gmail.com या आमच्या ईमेलवर कळवू शकता. ठळक घडामोडी शेवटी पुन्हा एकदा. ठाण्यामध्ये 2 दिवसात 325 मिलीमीटरहून अधिक पाऊस, झाडं पडल्यानं नुकसान, मतदान केंद्रांवरच पाणी साचल्यामुळं मतदारांना मतदान करण्यासाठी करावी लागली तारेवरची कसरत, आणि मतदानासाठी रस्ते बंद करण्यात आल्यामुळं अनेक ठिकाणी वाहतूक कोंडीचा जाच. या होत्या ठाणे वार्ता. आपली एखादी बातमी पाहायची राहून गेल्यास आपण ठाणेवार्ता.in या आमच्या संकेतस्थळाला अवश्य भेट द्या. तर मग पुन्हा भेटू पुढील बातमीपत्रात, फक्त श्रीस्थानक वाहिनीवर. धन्यवाद.